आता बघूया बातम्या सविस्तर. राज्य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 7 रोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत देशी विदेशी दारूची दुकाने बंद आदेश असताना देखील अवैध दारू विक्री सुरूच आहे. यावर MCN प्रतिनिधीने वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीत निधोना गावालगत अवैध दारू विक्री करणाऱ्यांना स्टिंग करून कॅमेऱ्यात कैद केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार झपाट्याने वाढतोय. त्याची वाढ होऊ न देता त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मद्य विक्री होणाऱ्या दुकानांवर ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि मुंबई मद्य निषेध कायदा 1949 कलम 142(1) अन्वये संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व देशी मद्य किरकोळ विक्री आणि विदेशी मद्य तसेच बियरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती 20 मार्च ते 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आली आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 7 रोग प्रतिबंधक कायदा 1897 केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात साजरे होणारे उत्सव, यात्रा, बाजार मेळावे, धरणे, आंदोलने आदी गर्दी जमवणारे करण्यासाठी प्रतिबंधित केले असून देशी विदेशी दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश 20 मार्च संध्याकाळी 6 वाजेपासून काढण्यात आला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येऊन धडकताच अवैध दारू विक्रीसाठी अनेक साठेबाजांनी दारू बॉक्स बाहेर काढून ठेवले. सर्वत्र दुकानं बंद असताना तळीरामांना चढ्या भावात का होईना पण दारू उपलब्ध होतीये. त्यामुळे जो उद्देश दारू विक्री बंद करण्यासाठी होता त्यास हरताळ फासला जात आहे. फुलंब्री तालुक्यात फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत फुलंब्री पाल तर वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत बाबरा, महाल किन्नोळा, वडोद बाजार, आळंद यासह दारूची दुकाने आहेत आणि अनेक बियर बार आहेत. परंतु तालुक्यात एकही गाव नाही जिथे दारू मिळत नाही. सर्वत्र आजही दारू बंद असताना अवैध दारू विक्रीतून महापूर वाहतोय. याबाबत संबंधित अनभिज्ञ आहेत असे नाही तर मग यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या अनुषंगाने MCNच्या प्रतिनिधीने वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील निधोना गावालगत असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना स्टिंग करून कॅमेऱ्यात कैद केले.